आम्ही सगळ्यांचं निवासी आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत करतो। कृपया सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे, खुर्च्या ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी सगळ्यांनी आसनस्थ व्हायचं आहे। पहिल्या दोन सोफ्याच्या रांगा ज्या आहेत त्या सन्माननीय खासदार महोदयांसाठी आणि सन्माननीय VIP-ंसाठी उपस्थित आहेत। कार्यक्रमाला सुरुवात करूया। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, नवीन संसद भवनाचं उद्घाटन आहे, त्यानिमित्ताने हे सर्व सन्माननीय खासदार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाणार आहेत। मी सर्वप्रथम निवासी आयुक्त मॅडमना विनंती करतो की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। निवासी आयुक्त मॅडम, सन्माननीय जयंतीचा कार्यक्रम साहेब आपण पहिल्यांदा आला आहे, उपमुख्यमंत्री महोदयांचं देखील निवा जैन मॅडम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। पुष्पगुच्छ घेऊन पुढे जा, पुढे जा, पुढे जा। आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांचंही स्वागत पुष्पगुच्छ देऊन करतील। निवासी आयुक्त मॅडम, आपल्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सर आहेत, त्यांचं देखील स्वागत आदरणीय निवासी आयुक्त करतील। कपिल पाटील साहेब पण आहेत, कपिल पाटील साहेब आहेत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री, त्यांचं देखील स्वागत अडपर साहेब करतील, सहाय्यक निवासी आयुक्त। रामसुतार साहेब आहेत मूर्तिकार प्रसिद्ध, रामसुतार साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन निवासी आयुक्त मॅडम करतील। हंसराज अहिर साहेब आहेत ओबीसी कमिटी, सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि सर्व केंद्रीय राज्यमंत्री आणि सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करतो की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण सगळ्यांनी वरती प्रस्थान करूयात। 140वी जयंती आहे, मोठ्या दिमाखात या ठिकाणी साजरी होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। सर्व सन्माननीय अतिथी या ठिकाणी पुष्पार्पण करतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला। आगे कैसे तो विजय असो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा। सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं। आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मार्गदर्शन करावे। सीएम साहेब बोलतील, दोन मिनिटं माननीय उपमुख्यमंत्री। उपमुख्यमंत्री मार्गदर्शन करतील।